मालिकेत आता खूप छान ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कशाचाच पाठपुरावा न करता प्रियाच्या नाटकाला भुलून पूर्णाजी सायलीला शिक्षा करते हे बघून अस्मितेला आनंद होतो परंतु कल्पनाला मनात माहिती असत कि सायली असं काहीच करू शकत नाही त्यानंतर अर्जुन घरी येतो आणि सायलीला बघून पूर्णाजीवरती भडकतो त्यानंतर पूर्णाजी रागाने रूम मध्ये जाते कल्पना अर्जुनला सर्व काही सांगते त्यानंतर सायली अर्जुनशी बोलायला जाते अर्जुन सायलीवरती भयानक चिडतो आणि तिला म्हणतो तुम्हाला काही कळत की नाही सतत गडबड घोटाळाच कस करता सायली म्हणते काय झालं सर माझ काही चुकलं का मिस गडबड घोटाळा तुम्ही सतत एवढ्या चांगल्या का वागता म्हणून तुमचा फायदा घेते तन्वी आता तरी सुधरा सायली म्हणते मग मी काय करू सर मला कोणाशीच वाईट वागू वाटत नाही अर्जुन सायलीला म्हणतो तुम्ही आता माझ्यासोबत प्रेमाने वागण्याचं नाटक करा जसं मी करतो तस तन्वीलाही आणि पूर्ण आजीला देखील आपल्या नात्यावर आता संशय येतोय सायली म्हणते मी कस करू पण अर्जुन म्हणतो आता आपल्याकडे काहीच ऑप्शन राहिला नाही त्यानंतर सकाळी सायली मुद्दाम अर्जुनला प्रेमाने बोलते कल्पनाला हे बघून आनंद होतो परंतु पूर्णाजी त्यांना म्हणते थे असली थेर तुमच्या रूम मध्ये करा आणि ही मुलगी ही आता अर्जुन सारखच वागते त्यानंतर अर्जुन सायलीवर खुश होतो की तुम्ही चांगलं नाटक पार पाडलं म्हणतो अस्मिता पूर्णाजीच्या मनात नाही नाही ते सायली विरुद्ध भरवते पूर्णाजी म्हणते त्यांचं नातं विश्वासावर आहे ना मग आता असा वार करायचा कि ते नातं तुटलं पाहिजे आणि अर्जुनने त्या मुलीचा तिरस्कार केला पाहिजे त्यांच्या नात्यातला विश्वासच गमावला पाहिजे अस्मितेला आजीचं हे म्हणणं पटत आणि ती हसते तर आता अस्मिता आणि आजीच्या कारस्थानामुळे अर्जुन सायलीचं नातं तुटणार की आणखी घट्ट होणार ते तर आपल्याला पुढील भागातच कळणार आहे